नमस्कार, मी आकाश मुरलीधर ताले. गेल्या 4 दशकापासनं फक्त महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही ज्यांनी परिवर्तनवादी विचारांची कास्तकारी केली ते म्हणजे सप्तखंजीर निर्माते, आमचे प्रेरणास्थान गुरुवर्य सत्यपाल महाराज. लॉकडाऊनच्या काळामध्ये महाराज स्वतःच्या शेतावर जायचे आणि शेतावर गेलेले असताना तण काढतांची त्यांची एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली. ती फोटो ज्यावेळेला मी बघितली, खरं तर तो क्षण म्हणजे माझ्यासाठी एक प्रेरणा सोहळा होता आणि म्हणून माझ्या काही ओळी मी लेखणीबद्ध केल्यात. आपणा सर्वांसोबत मी कविता शेअर करतो आहे. कवितेचं शीर्षक आहे कास्तकारी. सात्विकतेच्या पिकांनी देश समृद्ध व्हावा म्हणून, सात्विकतेच्या पिकांनी देश समृद्ध व्हावा म्हणून उभं आयुष्य, सत्याची धारदार खुरपी हातात घेत आपण काढत आलात कचरा मनामनातला अन शिवारातलाही. डोंगरदऱ्यातील रोपट्यांना निर्मळतेचं पाणी घालत फुलवत गेलात आयुष्य अगदी जिव्हाड्याने. आपल्या खंजरीचा नाद निनादतोय असं म्हणती प्रबोधनाचा झरा, गंगोत्री होऊन करतोय पवित्र मनामनाला. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवून वाढवताय सुपिकता डोक्याचीही. शेवटी कथनीला करणीची जोड देत विचारांचे पाईक असणारे तुम्ही ठरताय मार्गदर्शक, प्रेरणास्थान अन प्रबोधन सम्राटे. कारण हे व्यक्तिमत्व इथल्या मातीतच सत्यवाणीच्या गजरात आजही परिवर्तनवादी विचारांची कास्तकारी करतात, आजही परिवर्तनवादी विचारांची कास्तकारी करतात. मनपूर्वक धन्यवाद.